गुड मॉर्निंग शुभ सकाळ मित्रांनो, तुमचे सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये संगम पवार या कुटुंबामध्ये। खूप छान अशी फुलं फुलली आहेत आपली, सदाफुलीची तुम्ही पाहू शकताय। मित्रांनो, आपण सध्या जी सिरीज चालू आहे ती सगळं आपण रेसिपी आणि सगळं दाखवतोय। तर आपण रानभाज्या पाहिल्या, आज आपण अशी एक झटपट होणारी भाजी पाहणार आहोत की जी कोकणामध्ये प्रसिद्धच आहे आणि कोकणात सगळेजण, कोकणातली आपली सगळी माणसं सगळी करतातच। जसं तुम्हाला मी बोललो की झटपट होणार असं, ही आहे गोदाची पिठी। तुम्ही बघू शकताय आता ह्याची संपूर्ण कसं बनतं, कशी प्रोसेस आहे, हे संपूर्ण व्हिडिओ आपल्याला पाहता येईल। कंटिन्यू व्हिडिओमध्ये राहा। आज आपण पाहणार आहोत गोदाची पिठी, झटपट होणारी अशी एक सुंदर रेसिपी, एक पाककृती छानपैकी। हे जे आहे कुळीत पूर्ण भाजून मग त्याचं वरडून जात्यावरती पीठ केलं जातं, तर ते हे गावावरून आलेलं आहे। मित्रांनो, कसं आहे की बाजारात विकतही मिळतं, पण जे गावावरून आलेलं जे असतं ना ते खाण्यास पण खूप चविष्ट आणि लागतं आणि ती सकस सुद्धा आहे। बघूया आपण काय काय त्याला साहित्य लागणार आहे। तर ही आपण घेतलेली आहे पिठी, साधारणतः एकात पेला होईल, आणि सोबत त्यासाठी आपण घेतलेल्या आहेत कांदा आहे। आई किती कांदे घेतले ग? दोन कांदे चिरून घेतलेले आहेत आणि एक साधारण तीन चार मिरच्या आहेत हिरव्या, उभ्या कापून घेतल्यात। चलो आपण आता पुढे प्रोसेस कशी करतात ती पाहूया। खूप छान सोपी, पाच मिनिटात होणारी गोष्ट आहे आणि खाण्यास पण चविष्ट आहे। चलो आपण पुढे व्हिडिओ कंटिन्यू बघूया। पूर्ण रेसिपी तुम्हाला छानशी एक रेसिपी तुम्हाला कळेल आणि कशी कधीही कशी बनवून पटकन खाता येते, प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत। आता आपण कसं बनवतो ते तुम्हाला मी पूर्णपणे दाखवतो। चलो पुढे व्हिडिओत आपण रेसिपी पूर्ण बघूया। आणि एक महत्वाची गोष्ट आहे की हा जो पीठ आहे गोदाचं आपलं, त्याच्यात कसं आहे मित्रांनो, पाणी टाकून ते ढवळून ढवळून नीट प्रॉपर ढवायला लागतं, नाही त्याच्यात गुठळ्या बनतात। आता आई करून घेते पूर्ण, ते बॅटल तयार झालं का तुम्हाला मी दाखवतो कशा प्रकारे होतं। अशा प्रकारे त्यात आपण पाणी टाकून कन्सिस्टन्सी बघू शकताय, खूप छान असं त्यातल्या ऍक्च्युली ते गाठी गाठी म्हणजे गुठळ्या राहू नये एवढंच फक्त एक आहे। चलो पुढे प्रोसेस बघूया। कढईमध्ये साधारणतः 2 चमचे तेल टाकायचंय। बघू शकताय आता 2 चमचे तेल आईने घेतलेलं आहे कढई, तुम्ही बघू शकताय तयार आहे, खाली गॅस आपण लावलेला आहे। बघू शकताय आता कांदा आणि मिरच्या त्या आईने तेलात टाकलेले आहे। बघू शकताय कांदा मिरचीच्या तेलात प्रकारे टाकलेली आहे आणि गॅस थोडासा आईने जस्ट फास्ट केलाय फक्त। एकदम सोपी पद्धत आहे, एकदम सोपं झटपट, कधीही कुठून आलो आपण तरी भातासोबत असो, कशा भाकरी चपाती कशासोबतही खाऊ शकतो आणि झटपट तयार होणारी अशी रेसिपी आहे गोदाची पिठी। खूप छान अशी रेसिपी आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही, काही जास्त त्याला साहित्यही नको आहे। कांदा मिरची आणि आपली गोदाची पिठी, एक ज्या प्रकारे आपण, मला वाटतं की आपण जसं पिठलं बनवतो ना त्याच प्रकारात हे देखील पिठी मोडते। बघू शकता तुम्ही कमी साहित्यात फक्त कांदा मिरची आणि आता त्याच्यामध्ये हे ऍड करणार आई जी पिठी आईने पाणी टाकून, थोडी आई अजून पाणी ऍड करते कारण काय ते जसं पाणी ऍड करत जाणार ते थोडं थोडं घट्ट घट्ट होत जाते, म्हणूनच ते चांगलं ढवळायला लागतंय सुरुवातीलाच। तुम्ही बघू शकताय छान असं त्याचा रंग आलेला आहे आणि आता चवीनुसार आपण मीठ ऍड करणार आहोत। मित्रांनो, मला किती जण सांगा फक्त तुम्ही की आमच्या आईला सवय आहे मीठ टाकताना ती मिठाचा वास घेऊन टाकते, असं कोणाकोणाच्या घरात घडतं कमेंट करून नक्की कळवा, कारण बहुतेक सर्व ज्या जुन्या स्त्रिया आहेत त्यांना सगळ्यांना सवय आहे मीठ कुठेही टाकण्यापूर्वी पहिले मिठाचा वास घेऊन टाकतात। आता हे आम्ही आईला तर एवढे वर्ष पाहतच आहे, आता तुम्ही सुद्धा कमेंट करून सांगा तुमच्या कोणाकोणाच्या घरात
ही अशी पद्धत केली जाते। बघू शकता छान असं पिठी तयार होते आणि किती छान दिसतंय। बघू शकता तुम्ही थिकनेस त्याचा वाढत चाललाय, एवढं पाणी ऍड करून सुद्धा छान उकळ आली आहे। बघा खूप छान तुम्ही बघू शकताय उकळ आलेली आहे आणि अशा प्रकारे आपली पिठी ही तयार आहे। नक्कीच तुम्ही सगळ्यांनी करून बघा रेसिपी, तुम्हाला सगळी प्रॉपर आपण सांगण्याचा प्रयत्न केलाय आणि छानशी अशी रेसिपी ही कोदाच्या पिठीची तुम्हाला समजली असेल मला नक्कीच खात्री आहे। तुम्ही सुद्धा करून बघा आणि मला सगळ्यांनी कमेंटमध्ये कळवा आपण केल्यानंतर कसं झालंय प्रॉपर। मला सर्वांनी जरा कमेंट करून सांगा कोणी कोणी ही चॉकलेट खाल्लेत, कोणाकोणाच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्यात। खूप छान असं हे पुन्हा बघायला मिळालं, पार्लेचं जे टॉफी होती आपली किसमी, खूप छान वाटलं। नक्की कमेंट करून कळवा कोणी कोणी खाल्लेलं आहे आणि कोणाकोणाला आपल्या जुन्या आठवणी आठवल्या। हे आपण जी आता कोहदाची पिठी केली याची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल याची मला 100% खात्री आहे। मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा विसरू नका। आणि हो, चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा। भेटू अशाच पुढच्या चांगल्या अशा नवीन अजून रेसिपी ब्लॉगमध्ये म्हणा किंवा आपल्या डेली ब्लॉगमध्ये। तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवतो। जय भवानी, जय शिवराय, काळजी घ्या मित्रांनो।